नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्टमध्ये. आजचे संमेलन हे एका विशिष्ट परिवर्तनीय परिस्थितीच्या वातावरणात होत आहे. आज देशाची परिस्थितीच पाहिली तर केंद्रात एका पक्षाचे राज्य आहे तर इतर राज्यामध्ये दुसराच पक्ष निवडून येत आहे. या परिवर्तनाचा विचार केला तर या देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत हे सिद्ध होत आहे. या परिवर्तनाने केवळ आणि केवळ मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच आहे. म्हणूनच संपूर्ण जगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्वान पुरुष म्हणून मान्यता दिली आहे. असे विचार कल्याणपूर्व शनिवारपासून सुरू झालेल्या 3 दिवसीय अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. कल्याणपूर्वेतील समतार विचार संस्था या सेवाभावी संस्थेच्या विद्यमानाने विठ्ठलवाडी पूर्वेत उभारण्यात आलेल्या साहित्यिक गंगाधर पानतावणे परिसरातील लोकशाही स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे विचार मंचकावर 22 ते 24 डिसेंबर असे सलग 3 दिवसीय अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे औपचारिक उद्घाटन साहित्यिक प्रदीप आगलावे यांच्या हस्ते करण्यात आले. या समयी आपल्या उद्घाटनपर भाषणात उपस्थितांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की आंबेडकरवादी या शब्दाची व्याख्या करवायची झाली तर जो संविधान आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार मानतो तो आंबेडकरवादी. संविधानाने या देशातील बहुजनांना 50% आरक्षण दिले आहे. त्यातही 27% OBC AC यांना आरक्षण असताना बाकीच्या 50% वाल्यांनाच या आरक्षण व्यवस्थेचा खरा फायदा होत आहे. बहुजनांना या 50% अडकवून बाकीच्या 50% वाल्यांची खऱ्या अर्थाने या व्यवस्थेचा फायदा घेतला आहे. म्हणूनच कोणी कितीही वल्गना केल्या तरीही संविधान हे बदलले जाणार नाही, कारण त्यांनाच या संविधानाचा जास्त फायदा होत आहे असंही ते म्हणाले. कल्याण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आंबेडकर चळवळीचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. जवळच लोणार आणि कानेरी येथे बुद्ध लेणी आहेत. अशा या पावनभूमीत आंबेडकर विचारांची ज्योत मनामनात प्रज्वलित करावी याच उद्देशाने या साहित्य संमेलन भरवण्यात आले असल्याचे या साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे अध्यक्ष सुबोध भारत यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की साहित्य संमेलन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्याबरोबर समाजातील विचारवंतांचे विचार पुढे नेण्यासाठी अशा संमेलनाची नेहमी गरज असते. हे काम देवचंद अंबादे सातत्याने करीत आहेत. जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे, परंतु मृत्यूनंतरही आपले नाव राहिले पाहिजे असे कर्तृत्व आपल्या हातून घडत राहिले पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे काम करणारी अशा प्रकारे संमेलने झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. सलग 3 दिवस चालणाऱ्या या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोहळ्यासमयी आयोजित करण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ चित्रांचे तसेच तथागत गौतम बुद्धांच्या विविध मूर्त्यांच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या समयी विचार मंचकावर संयोजन समितीचे अध्यक्ष सुबोध भारत, महासचिव रवी देवळे, कार्याध्यक्ष देवचंद अंबादे तसेच दामोदर मोरे, साहित्यिक कालीचरण स्नेही, धनराज दहाड, DB जगतपुरिया, विठ्ठल शिंदे, RPIचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णाभाऊ रोकडे, फुले शाहू आंबेडकर विचार मंच अध्यक्ष महादेव रायभोळे, नगरसेविका सुनीता खंडागळे, नगरसेवक मनोज रॉय, निवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव सुरवाडे आदी पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियोजित वेळेपेक्षा सुमारे 3 तास उशिराने सुरू झालेल्या या साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळ्यास परिसरातील आंबेडकरवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत लोकधारा दैनिकचे संपादक प्रदीप जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुबोध भारत यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.
जे साहित्य संमेलन म्हणजे जे विचार असतात बाबासाहेबांचे विचार, गौतम बुद्धांचे विचार, अनेक जे चांगले लोकांनी कामं केलेली आहेत, समाजासाठी ज्यांनी आपल्याला स्वतः वावून घेतलेले आहे, तर त्यांचे विचार समाजामध्ये आले पाहिजेत आणि या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला प्रबोधन झालं पाहिजे, त्यासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये वावरतो, त्या समाजाला पुढे नेण्याचं काम आपलं असतं आणि ते काम पुढे नेण्यासाठी प्रत्येक माणसाचा छोटा ना छोटा खालीचा वाटा म्हणून सन्माननीय आंबादे साहेब नेहमीच इकडे प्रयत्नशील आहेत. कल्याण पूर्वमध्ये नेहमीच असे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता थोडा उशीर झाला कार्यक्रमाला, मला तर जास्त भाषण करणं मला योग्य नाही, पण तरीसुद्धा आपण त्यांना ऐकण्यासाठी आलेलो आहात, त्यांना आपण ऐकलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये आपल्याला काय चांगलं करता येईल, समाजासाठी काय चांगलं करता येईल, ते आपण त्यांचे विचार आपल्या मनात घेऊन इथून जाताना त्या विचाराने आपण पुढे जगलं पाहिजे. कारण की ज्या टायमाला समाजामध्ये आपण एखादे चांगले कामं करतो आणि समाजामध्ये ज्या टायमाला आपले चांगले विचार मांडतो, त्या वेळेसच आपण पुढे जातो आणि समाजामध्ये आपलं नाव चांगलं होतं. माणसानी जन्माला लागल्यानंतर एकदा मृत्यू होणारच आहे, पण मृत्यूच्या नंतरसुद्धा आपलं नाव राहिलं पाहिजे असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जो समाजाला आपल्याला जे देणं दिलेलं आहे. प्रत्येक समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे ते आपण वाचल्याच्या नंतर जिथपर्यंत आपली सृष्टी जिवंत आहे, जिथपर्यंत आपण जिवंत आहे, आपली पुढच्या पिढ्या जिवंत राहतील, तिथपर्यंत बाबासाहेबांचं नाव राहील. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांना मी तीव्र अभिवादन करतो. तिथे जे सर्व सन्माननीय व्यासपीठावर जे आलेले आहेत त्यांचं मी पुन्हा आभार मानतो. तिथे आलेल्या सर्व माझ्या बौद्ध समाजाच्या बहुजनांच्या सर्व लोकांना मी तीव्र अभिवादन करतो. दोन शब्द माझे तर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांनी जगाच्या पाठीवर भरपूर प्रमाणात या दोन गोष्टी मिळवलेल्या आहेत. आभार या माध्यमातून आणि संपूर्ण जग मान्य बाबासाहेब आंबेडकरांना सामील सकाळी स्वर सम्राट महानायक आनंद महात्मे प्रबोधनकारक गाण्याचा भीमगीतांचा कार्यक्रम आहे. तर या तीन दिवसाच्या कार्यक्रमात लोकांनी मला मनापासून साधले आभार व्यक्त करतो आणि यापुढेही असं साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलेलं होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या देशातील आंबेडकर साहित्य संमेलन आम्ही तयार केलं, ज्याच्यामध्ये जे आंबेडकरवादी लोक आहेत अर्थात जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांच्याकडून जास्त मदत मिळालेली आहे. एकाने जेवण दिलं, रवी देवळे यांनी जेवणाचा भोजनाचा कार्यक्रम केला, दुसरं एक सोनवणे आहेत त्यांनी भोजनाचा कार्यक्रम केलं, आणि नाटकाचा कार्यक्रम एक वेगळ्याच व्यक्तीने केलेला आहे. व आनंद शिंदेचं काम, उद्या आनंद शिंदेचा प्रोग्राम आहे आनंद देसाई म्हणून, तो प्रोग्राम आमच्या अध्यक्ष आहेत त्यांनी केलेला आहे. म्हणजे विविध लोकांनी हा पैसा गोळा करून दोन जे काही पैसे आहेत ते गोळा करून केलेलं आहे. तर एवढंच नाही तर हा मंडपाचा खर्च फक्त आम्हाला आमदारांनी दिला आहे, बाकीचा खर्च हा सर्व आंबेडकर. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.